श्री तुळजाभवानी माता देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाचं नाशिकमधील वृंदावन नगर जत्रा हॉटेल परिसरात आयोजन करण्यात आलं आहे। या उत्सवाला घटस्थापनेने सुरुवात झाली। पौष महिन्यातील अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या शाकंभरी नवरात्र महोत्सव काळात देवीची दररोज पूजा अर्चा केली जात आहे। माजी नगरसेविका पूनम सोनवणे, गायकवाड सुरेश खेताडे, उद्धव बाबा निमसे, शीतल माळुदे यांच्या मार्गदर्शनाखाली विमल भोसले, आकांक्षा शेवाळे, सुवर्णा देशमुख, चित्रा हंडोरे, शोभा निमसे, राणी शिणकर, सुनीता टेकाळे, संस्कृती टेकाळे, रुपाली जाधव, स्वाती सोनवणे, गौरी होन, सुनीता काळे, मनीषा सोनवणे, शालिनी डिकले यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। दरम्यान तुळजाभवानी मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं दिसून येतंय। शुक्रवारी म्हणजेच 6 जानेवारीला बंडोपंत भोसले यांनी भंडाऱ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। दत्तनगर येथे श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे। त्या ठिकाणी शाकंभरी नवरात्र उत्सव आम्ही पहिलंच वर्ष असल्या कारणास्तव सुरुवात केलेली आहे। मातेसाठी शाकंभरी नवरात्र म्हणजे काय, सर्व भाजीपाल्याची डेकोरेशन आम्ही केलेलं आहे। तर त्यासाठी सर्व भाविकांनी, प्रभागातील सर्व नागरिकांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी माझी कळकळीची विनंती आहे। मी बंडोपंत पांडुरंग भोसले दत्तनगरमधून सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा व सजावटीचा आस्वाद घ्यावा व तसेच आमच्या दिनांक 6/1/2023 रोजी शुक्रवार या दिवशी आरती संपल्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे। तरी सर्वांनी प्रसादासाठी अवश्य येण्याचे करावे। तसेच ज्यांना काही देणगी द्यायची असेल त्यांनी श्री दत्तनगर मंदिराजवळ पावती पुस्तकसुद्धा ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी येऊन दिली तरी चालेल अशी कळकळीची विनंती करतो की सर्वांनी दत्तनगर श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी व अवश्य येण्याचे करावे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रसाद प्रभुणे, नाशिक।